everyone. I welcome you all in our next lecture, that is examples on Cramer's rule. In last lecture we have seen some theory about Cramer's rule, how to solve the examples or how to write the determinants if we have given three equations in three variables. So in this lecture we are going to see some examples on Cramer's rule. So let's get started. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण क्रॅमर्स रूलवरील एक्झाम्पल्स कसे असतील आणि ते कसे सोडवायचे त्याविषयी आपण पाहणार आहोत. तर सुरुवात करूया आपण. प्रश्न इथे आपल्याला दिलेला आहे, सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन्स बाय युझिंग क्रॅमर्स रूल टू फाइंड द व्हॅल्यूज ऑफ एक्स वाय अँड झेड. सो इथे इक्वेशन्स आपल्याला दिलेत, एक्स प्लस वाय मायनस झेड इज इक्वल टू झिरो, टू एक्स प्लस वाय प्लस थ्री झेड इज इक्वल टू नाईन, एक्स मायनस वाय प्लस झेड इज इक्वल टू टू. तर हे तीन इक्वेशन्स दिले आहेत, यावरून आपल्याला क्रॅमर्स रूलचा वापर करून एक्स वाय आणि झेडच्या किमती, झेड एक्स वाय आणि झेड यांच्या व्हॅल्यूज काढायच्या आहेत. तर सोल्युशन, तर फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू राईट द गिवन थ्री इक्वेशन्स. सो द गिवन इक्वेशन्स आर एक्स प्लस वाय मायनस झेड इज इक्वल टू झिरो, टू एक्स प्लस वाय प्लस थ्री झेड इज इक्वल टू नाईन, एक्स मायनस वाय प्लस झेड इज इक्वल टू टू. दॅट इज, आता या इक्वेशन्सना मी रिराईट करणार आहे. तर काय रिराईट करणार आहे, तर इथे फर्स्ट इक्वेशनला मी वन एक्स प्लस वन वाय मायनस वन झेड इज इक्वल टू झिरो असं लिहिलं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता एक्स वाय आणि झेडच्या कोइफिशियंट्स आपल्याला लेफ्ट हँड साईडला दिसत नाही आहेत, तर ते इथे मी एक असं त्यांचं कोइफिशियंट घेतलं आहे. एक्स वाय झेडच्या शेजारी कुठलाही नंबर नाही आहे, याचा अर्थ तिथे कोइफिशियंट वन हा असतो. त्यामुळे इथं मी वन एक्स प्लस वन वाय प्लस वन झेड, सॉरी मायनस वन झेड इज इक्वल टू झिरो असा हा इक्वेशन रिराईट केलेला आहे. त्याचबरोबर सेकंड इक्वेशन, टू एक्स प्लस वन वाय प्लस थ्री झेड इज इक्वल टू नाईन, आणि इथे देखील वायचा कोइफिशियंट मी वन लिहिलेला आहे. त्यानंतर शेवटचा इक्वेशन, वन एक्स मायनस वन वाय प्लस वन झेड इज इक्वल टू टू, इथे देखील एक्स वाय आणि झेडचे कोइफिशियंट्स वन हे लिहिलेले आहेत. तर आता इथे हे एक्झाम्पल सॉल्व करताना आपल्याला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. सो इन दी फर्स्ट स्टेप वी आर गोइंग टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ डी, दॅट इज वी हॅव टू कॅल्क्युलेट डी. सो राईट डाऊन द डिटर्मिनंट डी. आता हा डिटर्मिनंट डी कसा लिहिला आहे, तर मागील व्हिडिओमध्ये तो सांगितलेला आहे की डी डी एक्स डी वाय आणि डी झेडचे नंबर्स डिटर्मिनंटमधले कसे लिहायचे. जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर पुन्हा एकदा तो पहा. या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला त्या व्हिडिओची लिंक देखील शेअर करत आहे. तर हा डी आपण कसा घेतला आहे, तर फर्स्ट जो कॉलम आहे तो आहे कोइफिशियंट ऑफ एक्स, म्हणजे फर्स्ट कॉलममध्ये एक्सचे सहगुणक आपण घेतलो आहे. त्यानंतर सेकंड कॉलममध्ये कोइफिशियंट ऑफ वाय, दॅट इज वन वन मायनस वन. देन इन थर्ड कॉलम कोइफिशियंट ऑफ झेड, दॅट इज मायनस वन थ्री मायन वन. सो आता हा डिटर्मिनंट आपल्याला सॉल्व करायचा आहे, याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. तर इथे आपण तोच डिटर्मिनंट पुन्हा एकदा लिहिलं आहे. आता ह्या डीला, म्हणजे या थ्री बाय थ्री या ऑर्डरचा डिटर्मिनंट आपल्याला एक्सपांड करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, थ्री बाय थ्री या ऑर्डरचा डिटर्मिनंट कशाप्रकारे एक्सपांड करायचा, त्याची व्हॅल्यू कशी काढायची, यावर देखील आपण याआधी एक व्हिडिओ बनवलेला आहे किंवा याआधी त्याचं एक लेक्चर झालेलं आहे. ते देखील जर तुम्ही पाहिला नसाल तर त्याची देखील लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तुम्ही ते देखील पाहू शकता. सो इथे डी इज इक्वल टू, पहिल्यांदा आपण फर्स्ट एलिमेंट घेतो आहे वन. हा वन कुठे आहे, तर तो फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलममध्ये आहे. आता आपण तो फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम डिलीट करतो आहे, म्हणजे तो फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम नाही असं कन्सिडर करून उरलेले चार एलिमेंट्स आपण टू बाय टूच्या डिटर्मिनंटमध्ये घेतो आहे, वन थ्री मायनस वन अँड वन. त्यानंतर मायनस पुढचा एलिमेंट जो आहे तो वन. हा वन जो आहे तो फर्स्ट रो आणि सेकंड कॉलममध्ये आहे, त्यामुळे आपण तो फर्स्ट रो आणि तो सेकंड कॉलम नाही आहे असं कन्सिडर करून उरलेले चार एलिमेंट्स टू बाय टू या ऑर्डरच्या डिटर्मिनंटमध्ये लिहिणार आहोत. सो डिटर्मिनंट ऑफ टू थ्री वन वन. त्यानंतर प्लस पुढचा एलिमेंट मायनस वन. हा मायनस वन जो एलिमेंट आहे तो फर्स्ट रो आणि थर्ड कॉलममध्ये आहे,
आणि उरलेले एलिमेंट्स आपल्याला लिहायचे आहेत, तर तो फर्स्ट रो आणि थर्ड कॉलम नाही आहे असं कन्सिडर करून उरलेले चार एलिमेंट्स 2, 1, 1, -1 आपण डिटर्मिनंटमध्ये लिहिलो आहे. आता पुढच्या स्टेपला आपल्याला ते जे काही 2x2 चे डिटर्मिनंट्स आहेत ते सॉल्व करायचे आहेत. क्रॉस मल्टिप्लिकेशन करून आपण ते सोडवतो. तर डिटर्मिनंटच्या बाहेरचे नंबर्स हे ॲज इट इज असतील, 1 as it is, देन क्रॉस मल्टिप्लिकेशन ऑफ 1 into 1, त्यानंतर मायनस क्रॉस मल्टिप्लिकेशन ऑफ 3 into -1, देन -1 as it is, अगेन क्रॉस मल्टिप्लिकेशन ऑफ 2 into 1, देन -3 into 1, त्यापुढे +(-1) as it is, सो क्रॉस मल्टिप्लिकेशन ऑफ 2 into -1 अँड -1 into 1. तर हे आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेतलं आहे. जर तुम्ही याचं उत्तर डायरेक्टली काढू शकत असाल तर काहीच हरकत नाही, जर जमत नसेल तर आपण या स्टेप्स फॉलो केल्या पाहिजेत. त्यानंतर डी इज इक्वल टू 1 as it is. आता आपण ब्रॅकेट्समधील टर्म्स सोडवून घेतो आहे. 1 into 1, सो इट इज 1, -3 into -1 मीन्स +3, त्यानंतर -1 जो आहे तो आहे तसा. पुढच्या ब्रॅकेटमधला टर्म 2 into 1, यांचा गुणाकार 2, -3 into 1, यांचा गुणाकार -3. आता दोन संख्यांच्यामध्ये कोणतंही साईन नाही आहे, कोणतंही चिन्ह नसेल, तर तिथे हा मल्टिप्लिकेशन असणार आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर -1 +(-1) म्हणजेच ±- होईल. आणि पुढच्या दोन एलिमेंट्सचं मल्टिप्लिकेशन 2 into -1 इज -2, अगेन 1 into 1 म्हणजेच 1 - 1. तर आता पुढच्या स्टेपला पुन्हा एकदा सिम्प्लिफाय करतो आहे आपण. डी इज इक्वल टू 1 as it is, 1 + 3 = 4, अगेन -1 as it is, 2 - 3 = -1, अँड -1 as it is, आणि पुढचा जो ब्रॅकेट आहे -2 - 1 - इथे ॲडिशन होईल, सो इट इज -3. इन नेक्स्ट स्टेप डी इज इक्वल टू, आता 1 आणि 4 यांचं मल्टिप्लिकेशन आहे, सो 4 into 1 = 4, -(+1) into 1 = +1, अगेन -(+) and 3 into 1 = +3, सो डी इज इक्वल टू 8. सो दिस इज युअर व्हॅल्यू ऑफ डी. आता फर्स्ट स्टेपमध्ये आपण डीची व्हॅल्यू काढून घेतलेली आहे. आता पुढच्या स्टेपमध्ये आपण डी एक्सची व्हॅल्यू काढणार आहोत. तर आता ह्याच इक्वेशनवरून आपल्याला डी एक्स हा डिटर्मिनंट लिहायचा आहे, तो आपण या पद्धतीने लिहिला आहे. विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, डी लिहित असताना आपण पहिल्या कॉलममध्ये एक्सचे कोइफिशियंट, दुसऱ्या कॉलममध्ये वाय आणि तिसऱ्या कॉलममध्ये झेडचे कोइफिशियंट्स लिहिलो. आता डी एक्स हा डिटर्मिनंट लिहित असताना इथे पहिल्या कॉलममध्ये आपण कॉन्स्टंट्स घेतले आहोत, म्हणजे डी एक्सच्या सफिक्सला जर तुम्ही पाहिलात तर तिथे एक्स आहे. आणि ह्या डिटर्मिनंटमधील एलिमेंट्स लिहित असताना आपण फर्स्ट कॉलममध्ये एक्सचे कोइफिशियंट्स न घेता कॉन्स्टंटने तो कॉलम रिप्लेस करणार आहोत. तर सेकंड कॉलममध्ये कोइफिशियंट ऑफ वाय आणि थर्ड कॉलममध्ये आपण कोइफिशियंट ऑफ झेड लिहितो. आता हा डिटर्मिनंट आपल्याला एक्सपांड करायचा आहे. ज्या पद्धतीने आपण डीची व्हॅल्यू काढले सेम त्याच पद्धतीने आपल्याला डी एक्सची व्हॅल्यू काढायची आहे. सो फर्स्ट 0, आता 0 हा फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलममध्ये आहे, त्यामुळे तो रो आणि तो कॉलम आपण डिलीट करून उरलेले एलिमेंट्स डिटर्मिनंटमध्ये लिहितो आहे. त्यानंतर -1, आता 1 हा फर्स्ट रो आणि सेकंड कॉलममध्ये आहे, तो डिलीट करायचा आहे उरलेले एलिमेंट्स डिटर्मिनंटमध्ये. त्यानंतर +(-1), -1 हा फर्स्ट रो आणि थर्ड कॉलममध्ये आहे, त्यामुळे तो रो आणि तो कॉलम डिलीट करून उरलेले एलिमेंट्स डिटर्मिनंटमध्ये लिहिलेले आहेत. आता डिटर्मिनंट एक्सपांड करायचा आहे. सो डी एक्स इज इक्वल टू 0 as it is, 1 into 1, -3 into -1, नेक्स्ट -1 as it is, पुढच्या डिटर्मिनंटमधील 9 into 1, -3 into 2, अगेन +(-1) as it is, 9 into -1, आणि -2 into 1. पुन्हा आपल्याला सिम्प्लिफिकेशन करायचं आहे पुढच्या स्टेपला. सो डी एक्स इज इक्वल टू अगेन 0 as it is, आता ब्रॅकेटमधले टर्म्स सिम्प्लिफाय करूया. 1 into 1 is 1,
minus 3 into minus 1 is plus 3, minus 1 as it is 9 into 1, 9 गुणिले 1, 9, minus 3 into 2 is minus 6, 3 दोनी 6, again plus into minus 1 is minus 1 as it is, 9 into minus 1 is minus 9 and minus 2 into 1 is minus 2. dx is equal to 0 as it is, 1 plus 3 is 4, minus 1 as it is, 9 minus 6 is 3, again minus 1 as it is, and minus 9 minus 2, वजा 9 वजा 2, वजा वजा इथे दोघांची बेरीज होईल आणि आलेल्या उत्तराला मायनस वजा हे चिन्ह असेल, तर 9 आणि 2 11 आणि हा वजा. सो dx इज इक्वल टू, आता 0 इंटू 4, कोणत्याही नंबरला 0 ने जर गुणलं तर त्याचं उत्तर 0च येणार आहे. सो 0 इंटू 4 इज 0, अगेन मायनस 1 इंटू 3 इज 3, अँड मायनस मायनस प्लस 1 इंटू 11, प्लस 1 इंटू 11 इज 11. सो dx इज इक्वल टू, dx ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 8. सो दिस इज युअर व्हॅल्यू ऑफ dx. आता आपण d ची व्हॅल्यू फाइंड आउट केली, d इज इक्वल टू 8 अँड dx इज इक्वल टू 8. या स्टेपनंतर पुढची स्टेप आहे आपल्याला dy फाइंड आउट करायचं आहे. तर पुन्हा तीच इक्वेशन्स आहेत आणि आता आपल्याला dy हा डिटर्मिनंट लिहायचा आहे. तर dy या डिटर्मिनंटमध्ये आपण पहिल्या कॉलममध्ये एक्सचे कोइफिशियंट्स लिहिलेले आहोत आणि दुसऱ्या कॉलममध्ये कॉन्स्टंट घेतलेलं आहे. इथे डी वायच्या सफिक्सला वाय आहे तर इथे वायचे कोइफिशियंट्स घ्यायचे नाहीत आणि त्याऐवजी कॉन्स्टंट्स आपल्याला घ्यायचे आहेत, जे इक्वेशन्सच्या आर एच एसला आहेत ते नंबर्स. आणि थर्ड कॉलममध्ये आपण कोइफिशियंट ऑफ झेड घेतलेलं आहोत, मायनस 1, 3 आणि 1. तर हा डी वाय आता एक्सपांड करायचा आहे. सो 1 फर्स्ट एलिमेंट आपण घेतला आहे, त्यानंतर आपण फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम एलिमिनेट करून उरलेले नंबर्स डिटर्मिनंटमध्ये लिहिले आहेत, 9, 3, 2, 1, देन मायनस 0 सेकंड एलिमेंट, त्यानंतर फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम डिलीट करून उरलेले एलिमेंट्स डिटर्मिनंटमध्ये, त्यानंतर प्लस मायनस 1 इंटू, आता इथे फर्स्ट रो आणि थर्ड कॉलम डिलीट करून उरलेले एलिमेंट्स डिटर्मिनंटमध्ये लिहायचे आहेत. सो डी वाय इज इक्वल टू 1 ॲज इट इज, अगेन क्रॉस मल्टिप्लिकेशन, 9 इंटू 1 मायनस 3 इंटू 2, देन मायनस 0 ॲज इट इज, 2 इंटू 1 मायनस 3 इंटू 1, त्यानंतर प्लस मायनस 1 ॲज इट इज, 2 इंटू 2 मायनस 1 इंटू 9 किंवा 9 इंटू 1. सो डी वाय इज इक्वल टू, पुन्हा सिम्प्लिफिकेशन आहेत, 9 इंटू 1 इज 9 मायनस 3 इंटू 2 इज 6 मायनस 0 ॲज इट इज, 2 इंटू 1 इज 2 मायनस 3 इंटू 1 इज 3, मायनस 1 ॲज इट इज, 2 इंटू 2 इज 4 मायनस 9 इंटू 1 इज 9. सो डी वाय इज इक्वल टू, अगेन 1 ॲज इट इज, 9 मायनस 6 इज 3 मायनस 0 ॲज इट इज, 2 मायनस 3 इज मायनस 1, मायनस 1 ॲज इट इज, अँड 4 मायनस 9 इज मायनस 5. सो डी वाय इज इक्वल टू, आता इथे गुणाकार करायचा आहे, 1 इंटू 3 इज 3 मायनस 0 इंटू मायनस 1 इज 0 मायनस मायनस प्लस 1 इंटू 5 इज प्लस 5. तर आता डी वायची व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली आहे, सो डी वाय इज इक्वल टू 3 प्लस 5 इज 8. सो दिस इज युअर व्हॅल्यू ऑफ डी वाय. नाव वी आर गोइंग टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ डी झेड इन अवर नेक्स्ट स्टेप. सो स्टेप नंबर 4 आपल्याला डी झेडची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सो डी झेडसाठी आधी आपल्याला डिटर्मिनंट लिहावा लागेल आणि या डिटर्मिनंटमध्ये आपण एलिमेंट्स कसे घेतले आहेत, तर फर्स्ट कॉलममध्ये कोइफिशियंट ऑफ एक्स, सेकंड कॉलममध्ये कोइफिशियंट ऑफ वाय आणि तिसऱ्या कॉलममध्ये कोइफिशियंट ऑफ झेड न घेता कॉन्स्टंट्स 0, 9, 2 हे आपण लिहिलं आहे. तर आता हा डिटर्मिनंट आपल्याला एक्सपांड करायचा आहे. सो डी झेड इज इक्वल टू 1, फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम एलिमिनेट करून उरलेले नंबर्स डिटर्मिनंटमध्ये, त्यानंतर मायनस 1 फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम एलिमिनेट करून उरलेले नंबर्स 2, 9, 1, 2
डिटर्मिनंट मध्ये लिहायचे आणि प्लस 0 इनटू डिटर्मिनंट ऑफ फर्स्ट रो आणि थर्ड कॉलम एलिमिनेट करून उरलेले नंबर्स आपल्याला डिटर्मिनंट मध्ये लिहायचे आहेत. तर dz इज इक्वल टू 1 ॲज इट इज, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे 1 इनटू 2 मायनस मायनस 1 इनटू 9, त्यानंतर मायनस 1 ॲज इट इज 2 इनटू 2 मायनस 1 इनटू 9 प्लस 0 ॲज इट इज 2 इनटू मायनस 1 मायनस 1 इनटू 1. जे प्रोसेस आपण dx dy फॉलो केली आहे सेम प्रोसेस आपण इथे देखील फॉलो करतो आहे. सो dz इज इक्वल टू 1 इनटू 2 इज 2, मायनस मायनस इथे प्लस होईल, पुढच्या स्टेपला आपण प्लस लिहूया. आता इथे 1 इनटू 9 इज मायनस 9, सो मायनस 1, 2 इनटू 2 इज 4, अगेन मायनस 1 इनटू 9 इज मायनस 9, प्लस 0 ॲज इट इज 2 इनटू -1 इज -2, मायनस 1 इनटू 1 इज 1. सो dz इज इक्वल टू 1 ॲज इट इज, आता इथे 2 मायनस मायनस प्लस होईल आणि 2 प्लस 9 म्हणजेच 11, त्यानंतर मायनस 1 ॲज इट इज, 4 मायनस 9 मायनस 5, प्लस 0 ॲज इट इज -2 आणि -1 म्हणजेच -3. सो dz इज इक्वल टू, आता इथे गुणाकार करायचा आहे, 1 इनटू 11 11 गुणिले 1 11, मायनस मायनस प्लस 1 इनटू 5 इज 5, प्लस 0 इनटू 3 इज 0, इथे प्लस मायनस मायनस लिहिलेलं आहे. त्यानंतर dz इज इक्वल टू आपल्याला किती व्हॅल्यू मिळाली आहे, 16. सो दिस इज युअर व्हॅल्यू ऑफ dz. विद्यार्थी मित्रांनो, इथे आता आपण dx dy आणि dz या चारही डिटर्मिनंट्सची व्हॅल्यू फाइंड आउट केलो आहे. तर आता पुढची स्टेप जी असणार आहे ती xy आणि z यांची व्हॅल्यू काढण्याची. तर स्टेप नंबर 5 मध्ये आपण वी आर गोइंग टू फाइंड द व्हॅल्यूज ऑफ xy अँड z. तर हे फॉर्म्युलेज क्रॅमर्स रूलचे फॉर्म्युले वापरून आपल्याला इथे xyzच्या व्हॅल्यूज काढायच्या आहेत. तर तुम्हाला माहिती आहे आपण फॉर्म्युला लास्ट लेक्चरमध्ये सांगितलं आहे की क्रॅमर्स रूल काय आहे, x इक्वल टू dx अपॉन d, y इक्वल टू dy अपॉन d आणि z इज इक्वल टू dz अपॉन d. तर xची व्हॅल्यू आपण पहिल्यांदा काढूया. सो विच इम्प्लाइज, हे जे साईन आहे ते इम्प्लिकेशनचं साईन आहे. आता इथे dxची व्हॅल्यू 8 आहे आणि dची व्हॅल्यू देखील 8 आहे, त्यामुळे इथे आपण 8/8 8/8 असं लिहिलं आहे, कारण dxची जी किंमत आली आहे ती देखील 8 आहे आणि dची जी किंमत आहे ती देखील 8च आहे. देअरफोर x इज इक्वल टू, इथे भाग जातो आहे 8 × 8, सो x इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला, 1. त्यानंतर dyची व्हॅल्यू dy, सो y इज इक्वल टू dyची व्हॅल्यू देखील 8 आहे आणि dची व्हॅल्यू देखील 8 आहे, त्यामुळे इथे देखील पुन्हा 8 × 8 असा भाग जातो आणि आपल्याला y मिळतो 1. त्यानंतर झेडची व्हॅल्यू फाइंड आउट करतो आहे, dz इज इक्वल टू आपल्याला 16 मिळालं आहे, त्यामुळे dz ठिकाणी आपण 16 ठेवलं आहे आणि dच्या ठिकाणी 8 ही व्हॅल्यू ठेवलेलं आहे. सो झेड इज इक्वल टू 16/8 आहे, त्यामुळे 8 × 1 = 8, 8 × 2 = 16, 8 × 2 = 16 असा भाग जाईल, त्यामुळे आपल्याला झेड किती मिळतो आहे, सो झेड इज इक्वल टू 2. तर शेवटचा आपला फायनल आन्सर असेल, देअरफोर द व्हॅल्यूज आर x इज इक्वल टू 1, y इज इक्वल टू 1 अँड झेड इज इक्वल टू 1. तर विद्यार्थी मित्रांनो, हे आपण पहिलं उदाहरण पाहिलेलं आहे. तर आता आपण आणखीन एक एक्झाम्पल पाहतोय. सो क्वेश्चन नंबर 2 इज हिअर, सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन्स बाय युझिंग क्रॅमर्स रूल टू फाइंड द व्हॅल्यूज ऑफ xy अँड झेड. इथे इक्वेशन्स दिले आहेत, 2x + 4z इज इक्वल टू 5y + 28, x + 11y इज इक्वल टू 5z - 41, 3x - 3 इज इक्वल टू 2y + z. तर सोल्युशनमध्ये पहिल्यांदा आपल्याला काय करायचं मित्रांनो, दिलेले इक्वेशन्स लिहून घ्यायचे आहेत. सो द गिवन इक्वेशन्स आर 2x + 4z इज इक्वल टू 5y + 28 आणि पुढचे दोन इक्वेशन्स आपण लिहिलो आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्ही पाहिलात तर तुम्हाला दिसेल की LHS म्हणजे इक्वेशनच्या डाव्या बाजूला 2 टर्म्स दिसत आहेत आणि इक्वेशनच्या उजव्या बाजूला RHSला 2 टर्म्स दिसत आहेत. आपल्याला
आर एच एसला म्हणजेच इक्वेशनच्या उजव्या बाजूला फक्त कॉन्स्टंट्सच ठेवायचे आहेत, फक्त कॉन्स्टंट नंबर ठेवायचे आहेत. तर ते इक्वेशन्स आपण रीराईट करून घेणार आहोत. दॅट इज, आता फर्स्ट इक्वेशनला मी या प्रकारे लिहिलं आहे, 2x - 5y + 4z = 28. इथे तुम्ही बघू शकता की डाव्या साईडला जे इक्वेशन आहे त्याच्यामध्ये 5y हा बरोबर चिन्हाच्या आर एच एसला आहे, आणि इकडे जर पाहिलात तर तो मी एल एच एसला घेतला आहे, म्हणजेच हा 5y एल एच एसला येत असताना काय होईल, -5y होईल, आणि 28 मी तिथेच ठेवला आहे. त्यानंतर सेकंड इक्वेशन, 1x + 11y - 5z = -41. इथे जर पाहिलात तर 5z हा आर एच एसला आहे, +5z आहे तो, आणि मी जो इक्वेशन रीराईट केला आहे त्यामध्ये तो एल एच एसला घेताना काय होईल, मायनस होईल, त्यामुळे -5z, आणि जो काही -41 आहे तो मी जिथे आहे तिथेच ठेवलेला आहे. त्यानंतर तिसऱ्या इक्वेशनमध्ये 3x - 2y - 1z = 3. आता इथे तुम्ही बघू शकता 2y + z हे इक्वेशनच्या उजव्या साईडला आहे, 2y + z सॉरी. तर हा 2y + z जे आहे तो पॉझिटिव्ह आहे, म्हणजे +2y आणि +z आहे, तो मी इकडे एल एच एसला घेतला आहे. तर +2y हा काय होईल, -2y, आणि +z काय होईल, -1z. त्याचबरोबर इकडे जो -3 आहे तो आर एच एसला घेतला आहे, म्हणजे इक्वेशनच्या त्या बाजूला घेऊन गेला आहे, तर -3 काय होईल, +3. तर अशा प्रकारे मी हे दिलेले इक्वेशन्स रीराईट करून घेतलेले आहेत, आपल्याला कन्व्हिनियंट व्हावं, कारण याच इक्वेशनवरून आपण dx, dy आणि dz डिटर्मिनंट्स लिहिणार आहोत. तर फर्स्ट स्टेपमध्ये आपल्याला डी फाइंड आउट करायचं आहे. सो डी हा डिटर्मिनंट इथे आपण लिहिला आहे, ज्यामध्ये फर्स्ट कॉलम हा कोइफिशियंट ऑफ एक्स, सेकंड कॉलम हा कोइफिशियंट ऑफ वाय, आणि थर्ड कॉलम हा कोइफिशियंट ऑफ झेडचा घेतला आहे. सो लेट अस कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ डी. डी दिलेला आहे, तर डी इज इक्वल टू, पहिल्यांदा 2 हा एलिमेंट येईल, त्यानंतर फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम हा एलिमिनेट करून उरलेले नंबर्स डिटर्मिनंटमध्ये, त्यानंतर मायनस साईन, आणि पुढचा एलिमेंट म्हणजेच -5, त्यानंतर फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम एलिमिनेट करून उरलेले नंबर्स म्हणजेच 1 - 5, 3 - 1 हे आपण डिटर्मिनंटमध्ये लिहिलं आहे. त्यानंतर +4 थर्ड एलिमेंट घेतला आहे आपण फर्स्ट रो आणि थर्ड कॉलममधला, त्यामुळे तो रो आणि तो कॉलम डिलीट करून उरलेले नंबर्स डिटर्मिनंटमध्ये 1, 11, 3 - 2. सो डी इज इक्वल टू 2 × आता इथे पुन्हा क्रॉस मल्टिप्लिकेशन, 11 × -1 - -2 × -5, त्यानंतर -5 ॲज इट इज, 1 × -1 - 3 × -5, +4 ॲज इट इज, 1 × -2 - 3 × 11. आता हा डिटर्मिनंट एक्सपांड झाला आहे. सो नेक्स्ट स्टेप, डी इज इक्वल टू ब्रॅकेट्स सिम्प्लिफाय करणार आहोत, 2 ॲज इट इज, 11 × -1, 11 - 1 म्हणजे -11. त्यानंतर -2 × -5, इथे -, प्लस साईन होईल, 2×5 आणि बाहेर असलेला मायनस, त्यामुळे इथे आलं आहे -11 - 10. त्यानंतर +5, हा प्लस कसा झाला, तर हा -× - प्लस झालेला आहे. सो 1 × -1 = -1. त्यानंतर 3 × -5 - 15 होईल, आणि तो बाहेरचा मायनस, त्यामुळे तो +15, 3×5 = 15 हे आपण घेतलेलं आहे. सो नेक्स्ट +4, 1 × -2 = -2, अँड -3 × 11 = 33, 11 × 33 = 33. नेक्स्ट स्टेप, डी इज इक्वल टू, अगेन आपण ब्रॅकेट सिम्प्लिफाय करतो आहे, 2 × आता -11 - 10, -, काय होईल, प्लस होईल, 10 + 11 किती मिळेल, 21, पण इथे मायनस असल्यामुळे -21. त्यानंतर +5 ॲज इट इज, -1 + 15, आता इथे मायनस आणि प्लस आहे त्यामुळे त्यांची वजाबाकी होईल,
पंधरातून एक गेल्यानंतर 14 येईल आणि मोठ्या संख्येचं चिन्ह जे आहे ते प्लस आहे त्यामुळे 5 × 14 प्लस 4 ॲज इट इज मायनस 2 मायनस 33 पुढचा जो इथं पण मायनस मायनस आहे त्यामुळे मायनस मायनस प्लस होईल 2 × 33 35 येईल आणि मायनस मायनस असल्यामुळे आलेल्या उत्तराला मायनस येईल मायनस 35 सो डी इज इक्वल टू 2 × −21 21 × 2 = 42 आणि तो मायनस साईन आपण लिहिलेला आहे त्यानंतर प्लस 5 × 14 14 × 14 = 70 त्यानंतर प्लस आणि तो मायनस असल्यामुळे इथे मायनस लिहिलेला आहे आणि 4 × 35 यांचा गुणाकार येतो 140 सो डी इज इक्वल टू या सगळ्यांचं बेरीज वजाबाकी करून झाल्यानंतर आपल्याला उत्तर मिळेल डी इज इक्वल टू −112 कॅल्सीमध्ये तुम्ही हे करून बघू शकता सो आपल्याला डीची व्हॅल्यू मिळाली आहे −112 सो फर्स्ट स्टेपमध्ये आपण डी फाइंड आउट केलं आता सेकंड स्टेपमध्ये काय करायचं तुम्हाला आयडिया आला असेलच सो चला तर मग डी एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करूया त्यासाठी पहिल्यांदा डिटर्मिनंट लिहितो आहे डी एक्स सफिक्सला एक्स आहे त्यामुळे पहिल्या कॉलममध्ये आपण एक्सचा सहगुणक न घेता काय घेणार आहोत कॉन्स्टंट्स घेणार आहोत सो 28 − 41 = 3 सेकंड कॉलममध्ये कोइफिशियंट ऑफ वाय आणि थर्ड कॉलममध्ये कोइफिशियंट ऑफ झेड चला तर मग हा डी एक्स आता एक्सपांड करायचा आहे मित्रांनो मला वाटतं आता तुम्हाला प्रोसेस पार्ट देखील झाली असेल तर पहिल्यांदा 28 फर्स्ट रो फर्स्ट कॉलम नाही असं कन्सिडर करून उरलेले एलिमेंट्स डिटर्मिनंटमध्ये लिहायचे आहेत त्यानंतर मायनस ऑफ −5 फर्स्ट रो सेकंड कॉलम नाही असं कन्सिडर करून उरलेले नंबर्स डिटर्मिनंटमध्ये त्यानंतर प्लस 4 पुढचा एलिमेंट फर्स्ट रो आणि थर्ड कॉलम नाही आहे असं कन्सिडर करून −41, −11, −3 आणि −2 हे नंबर्स आपण डिटर्मिनंटमध्ये लिहिले आहेत सो डी एक्स इज इक्वल टू 28 क्रॉस मल्टिप्लिकेशन 11 × −1 − −2 × −5 मायनस मायनस बऱ्याचदा आल्याने विद्यार्थी मित्रांनो गोंधळून जायचं नाही आहे तर व्यवस्थितपणे लक्ष देऊन ब्रॅकेट्सचा वापर केला तर आपलं उदाहरण आपलं एक्झाम्पल कुठेही चुकणार नाही आहे सो मायनस ऑफ −5 ॲज इट इज त्यानंतर −41 × −1 −3 × −5 +4 ॲज इट इज अगेन −41 × −2 −3 × 11 सो डी एक्स इज इक्वल टू 28 ॲज इट इज 11 × −1 = −11 −2 × −5 = 10 सो −10 अगेन मायनस ऑफ −5 ॲज इट इज −41 × −1 = 41 3 × −5 = 15 त्यानंतर प्लस 4 −41 × −2 41 × 2 = 82 आणि मायनस मायनस प्लस साईन आणि −3 × 11 = 33 सो डी एक्स इज इक्वल टू 28 × मायनस मायनस ॲडिशन होईल मागे पाहिल्याप्रमाणेच −11 − 10 = −21 देन +5 आता हा −× − प्लस केलेला आहे +5 41 + 15 सो 56 देन +4 ॲज इट इज 82 − 33 = 49 सो डी एक्स इज इक्वल टू मल्टिप्लिकेशन आहे विद्यार्थी मित्रांनो इथे थोडासा मोठा नंबर येईल पण आपण त्याचा गुणाकार करू शकतो 28 × 21 = 588 इथे आलेलं आहे त्यानंतर प्लस 5 × 56 = 280 अँड प्लस 4 × 49 = 196 आता यांची ॲडिशन आणि वजाबाकी केल्यानंतर आपल्याला मिळेल डी एक्स इज इक्वल टू −112 तर ही आहे तुमची डी एक्सची व्हॅल्यू त्याच पद्धतीने आता पुढच्या स्टेपमध्ये आपण डी वाय फाइंड आउट करणार आहोत तर डी वायचा डिटर्मिनंट लिहायचा आहे फर्स्ट कॉलम हा एक्सच्या कोइफिशियंटचा असेल सेकंड कॉलम मात्र इथे कॉन्स्टंटचा असेल वायचे सहगुणक घ्यायचे नाहीत
आणि थर्ड कॉलममध्ये झेडचे कोइफिशियंट. सो लेट अस फाइंड द व्हॅल्यू ऑफ डी वाय. सो डी वाय इज इक्वल टू 2 × डिटर्मिनंट ऑफ -41 -5 3 × 3 - 1 -28 into determinant of 1 - 5 3 - 1 +4 × determinant of 1 - 41 3 and 3. So let us expand these determinants. Dy is equal to 2 as it is -41 × -1 -3 × -5 -28 as it is 1 × -1 -3 × -5 +4 as it is 1 × 3 -3 × -41. तर प्रत्येक स्टेपला विद्यार्थी मित्रांनो सेम प्रोसिजर आहे. सो 2 × -41 × -1 इज 41, मायनस मायनस प्लस 3 × 5 15, -28 आहे तसा, 1 × -1 म्हणजेच -1 आणि -3 × -5 म्हणजेच 3 × 15 आणि अधिक 4 आहे तसा. सो 4 × 1 × 3 इज 3, मायनस मायनस प्लस 3 × 41 41 × 3 आपल्याला 123 असं मिळेल. सो डी वाय इज इक्वल टू 2 ॲज इट इज 41 + 15 इज 56, -28 ॲज इट इज -1 + 15 इज 14, +4 × 3 + 123 इज 126. सो डी वाय इज इक्वल टू 2 × 56 इज 112, -28 × 14 इज 392, +4 × 126 इज 504. मित्रांनो या कॅल्क्युलेशनसाठी तुम्ही कॅल्क्युलेटरचा वापर करू शकता, सायंटिफिक कॅल्क्युलेटर. तर डी वाय इज इक्वल टू आपल्याला आन्सर मिळालं आहे, व्हॅल्यू मिळाली आहे 224. सो दिस इज युअर व्हॅल्यू ऑफ डी वाय. नाव स्टेप नंबर 4, टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ डी झेड. सो फर्स्ट राईट डाऊन द डिटर्मिनंट ऑफ डी झेड. In this determinant, in the first column we are taking coefficients of x, in second column coefficient of y, and in third column we are taking constants of the equation. So let us expand this determinant and find the value of dz. So 2 first number is we are taking, then into determinant of 11 minus 41 minus 2 and 3. So we are eliminating the first row and first column, and remaining numbers we are taking in the 2 by 2 order determinant. -5, then first row second column delete karun urlele elements determinant madhe, tyanantar +28 into determinant of 1 11 3 -2. So dz is equal to 2 as it is. So let us cross multiply these numbers. 11 × 3 -2 × -41 -5 as it is 1 × 3 -3 × -41 +28 as it is 1 × -3 × 11. So dz is equal to 2 as it is 11 × 3 11 × 3 = 33 -2 × 41 इज 82. मायनस मायनस इथे ह्यांचा गुणाकार प्लस होईल आणि बाहेर असलेला मायनस साईन, त्यामुळे इथे 33 - 82 असं आलेलं आहे. सो मायनस ऑफ -5 इज +5, देन 1 × 3 इज 3 प्लस, आता इथे -3 × -41 मायनस मायनस प्लस होईल आणि 41 × 3 इज 123. +28 as it is 1 × -2 इज -2 अँड 3 × 11 इज 33 अँड दिस मायनस साईन इज -33. सो डी झेड इज इक्वल टू 2 ॲज इट इज 33 - 82 इज -49 +5 as it is
प्लस 123 इज 126 प्लस 28 एज इट इज एंड माइनस 2 माइनस 33 इज माइनस 35. सो dz इज इक्वल टू 2 इंटू माइनस 49 इज माइनस 98 गुणाकार करायचा आहे आपल्याला इथे प्लस 5 इंटू 126 इज 630 मायनस प्लस मायनस असल्यामुळे इथे मायनस 28 इंटू 35 यांचा गुणाकार आलेला आहे 980. सो फायनल व्हॅल्यू आपल्याला मिळेल dz इज इक्वल टू मायनस 448. सो दिस इज युअर व्हॅल्यू ऑफ dz. सो वी हॅव फाउंड आउट दॅट द व्हॅल्यू ऑफ d, dx, dy अँड dz. नाव लेट अस कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ x, y अँड z बाय युझिंग क्रॅमर्स रूल. सो इन स्टेप 5 वी हॅव टू फाइंड द व्हॅल्यूज ऑफ x, y अँड z. सो देअरफॉर बाय युझिंग क्रॅमर्स रूल आपल्याला माहिती आहेत फॉर्म्युलेज x इज इक्वल टू dx अपॉन d, y इज इक्वल टू dy अपॉन d अँड z इज इक्वल टू dz अपॉन d. सो पहिल्यांदा आपण एक्सची व्हॅल्यू काढतो आहे विच इम्प्लाइज एक्स इज इक्वल टू मायनस 112 अपॉन मायनस 112. आता हे मी कुठून घेतलं आहे मित्रांनो, तर आपण काढलेल्या डी आणि डी एक्सच्या व्हॅल्यूजवरून. तर इथे 112 कॅन्सल होईल आणि उत्तर काय येईल, एक्स इज इक्वल टू 1. त्यानंतर वायची व्हॅल्यू आपण काढतो आहे, वाय इज इक्वल टू, आता इथे डी वायची व्हॅल्यू आपल्याला मिळाली आहे 224, ते आपण डी वायच्या ठिकाणी ठेवलो आहे आणि डीची व्हॅल्यू जी आहे ती वजा 112 डीच्या ठिकाणी ठेवलेली आहे. सो 112 224 भाग जातो आहे त्यामुळे आपल्याला उत्तर काय मिळेल इथे, मायनस 2, खाली वजा चिन्ह असल्यामुळे इथे मायनस आलेला आहे. त्यानंतर डी झेडची व्हॅल्यू, झेड इज इक्वल टू, आता डी झेडची व्हॅल्यू आपण किती मिळवली आहे, मायनस 448, त्यामुळे डी झेडच्या ठिकाणी आपण ती व्हॅल्यू पुटअप केलेली आहे आणि डीच्या ठिकाणी डीची व्हॅल्यू म्हणजेच मायनस 112 ही व्हॅल्यू आपण पुटअप केलेली आहे. सो झेड इज इक्वल टू मायनस 4 अपॉन मायनस 1, मायनस मायनस कॅन्सल होईल, 112 448 4 भाग बसलेला आहे त्यामुळे झेड इज इक्वल टू 4. सो द फायनल आन्सर इज, देअरफॉर द व्हॅल्यूज आर एक्स इज इक्वल टू 1, वाय इज इक्वल टू मायनस 2 अँड झेड इज इक्वल टू 4. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण क्रॅमर्स रूलवरील एक्झाम्पल्स कसे करायचे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहिले आहोत. तर आता इथे काही एक्झाम्पल्स तुम्हाला प्रॅक्टिससाठी मी दिलेले आहेत, ते तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. तर फर्स्ट एक्झाम्पल दिलं आहे, त्यामध्ये आत्ता जो आपण एक्झाम्पल पाहिला त्याचप्रमाणे समीकरणाच्या दोन्ही साईडला व्हेरिएबल्स आणि कॉन्स्टंट्स दिसतील. तर इक्वेशन आपल्याला अरेंज करून घ्यायचं आहे, म्हणजे एक्स, वाय आणि झेड हे इक्वेशनच्या डाव्या साईडला येतील आणि उजव्या साईडला फक्त कॉन्स्टंट राहतील, याप्रमाणे त्यात बदल करून सॉल्व करायचं आहे. त्याचप्रमाणे सेकंड आणि थर्ड एक्झाम्पल देखील मी तुम्हाला दिलं आहे आणि त्यांचे आन्सर्स देखील दिले आहेत. तर फर्स्ट एक्झाम्पलचं आन्सर काय आलं आहे हे तुम्ही मला सांगायचं आहे. तर ऑल द बेस्ट फॉर दिस प्रॅक्टिस अँड थँक्यू.